मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचं आंदोलन चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळावं ही मागणी मनोज दरंगे पाटील यांनी लावून धरली. त्याकरिता त्यांनी सरकारला महिनाभराची मुदतसुद्धा दिली आहे. त्यात आता ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हाके हे सुद्धा मैदानात उतरलेत. काही ओबीसी संघटनासुद्धा त्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहतोय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं आपला प्रभाव दाखवून दिला, त्यामुळं जरांगेंना शह देण्यासाठीच हाकेंची हवा तयार करण्याचा डाव आखण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हाकेला पुढं करण्याची रणनीती फळाला येईल का, त्यातून सत्ताधाऱ्यांचं विधानसभेचं गणित जुळेल का, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत दणकून फटका बसलाय. युतीच्या मराठवाड्यातल्या अनेक शिटा त्यामुळे पडल्या, त्यामुळे युतीनं जरांगेंचा धसका घेतला. सगळे सोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जरांगेंची थेट मागणी आहे. त्याकरता त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराठीत पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळानं जरांगे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महिनाभराची मुदत द्यावी अशी विनंती यावेळी शिष्टमंडळानं जरांगे यांना केली होती. त्याला मान्यता देत जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर लगोलग ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी जालन्यातील बडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाची हाक दिली. सरकारच्या मराठा आरक्षण विषयक समितीवर हाके कार्यरत होते, ठाकरे गटातसुद्धा ते सक्रिय होते. त्यानंतर हेच हाके आता जरांगे पॅटर्न फॉलो करताना दिसत आहेत. त्यांनी शेम जरांगेंसारखं उपोषणाचं हत्यार बाहेर काढले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी द्या, त्याशिवाय उपोषण मागं घेणार नाही असा पवित्रा हाकेंनी घेतला आहे. मागच्या 8 दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे. मुंडे बंधू भगिनी, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे यांच्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातली अनेक नेते मंडळी हाकेंना भेटून गेलेत. हे आंदोलन राज्यभर पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो आहे. आता अनेक ओबीसी संघटनाही रस्त्यावर उतरल्यात, त्यातून ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिला जातो आहे. मात्र जरांगेंना शह देण्याचा प्रयत्न लपलेला नाही. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर जास्ती चालणार नाही असं बोललं जायचं, पण झालं उलटच. जरांगेंनी सत्ताधाऱ्यांचा धूरच काढला. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा हा शब्द खरा करून दाखवला. त्यामुळे युती पार 17 आली. आता विधानसभेतही जरांगेंनी इशारा दिलाय, एकेकाला सांगून पाडू असा दमच भरलाय. हे नॅरेटिव्ह दूर करण्यासाठीच हाकेंच्या आंदोलनाला हवा दिली जात असल्याचं बोललं जात आहे. मागच्या काही महिन्यांपासून जरांगे पाटलांचं आंदोलन हा देशभर चर्चेचा विषय झाला. जरांगेंना शह देण्यासाठी प्रयत्न यशस्वी ठरलेत, त्यामुळे हाकेंना पुढं करून नवा डाव खेळला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. हाकेंच्या आंदोलनाला सुद्धा प्रतिसाद मिळू लागलाय, त्याबाबतही चर्चा घडू लागल्यात, पण अद्याप आंदोलनाला मोठी ग्रीप घेता आलेली नाही. ज्यांना आरक्षण आहे ते बी आंदोलन करतायत, त्यामुळे आरक्षण नसलेला मराठा दुप्पट जोमानं लढल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगेंनी आतून ओबीसी आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला खरा, तर हाकेंनी जरांगेंना चोख प्रत्युत्तर देत आपलं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ओबीसी समाज ही भाजपाची मतपेढी मानली जाते. या समाजाचा भाजपाकडं अधिक कल असतो. भाजपासाठी सुद्धा ओबीसी हा कायम प्राधान्यक्रमक राहिला आहे. त्यामुळे मराठ्यांना काउंटर अटॅक करण्यासाठी ओबीसी आंदोलन उभे करण्यात आल्याचं वातावरण तयार झालं आहे. विधानसभा निवडणुकीतील जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी असा पॅटर्न राबवण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे. परंतु हे आंदोलन किती पुढं जाणार, विधानसभेपर्यंत हाकेंची हवा किती टिकणार यावर बरंच काही अवलंबून असेल. तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा, आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.